नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची अधिसूचना जाहीर केली असून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे। ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2022। तर या अधिसूचनेद्वारे पोलीस कॉन्स्टेबल, SRPF पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी 18,000 पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार आहे। या पोलीस 2022 चा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप पद्धतीने आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पोलीस भरती 2022 चा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट 2022.mahait.org या वेबसाइट वरती यायचे आहे। या वेबसाइटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाइट वरती येऊ शकता। या वेबसाइट वरती आल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी या सूचना ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या। तसेच खाली स्क्रोल करून या ठिकाणी असणाऱ्या या अर्जासाठी सूचना आणि जाहिरात ऑप्शनच्या अधिक माहिती या लिंकवर क्लिक करून या भरती संदर्भातील सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता। तर या पोलीस भरतीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाइट वरती रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि त्यासाठी या नवीन नोंदणी करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। केल्यानंतर रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्हाला युजर नेम म्हणून तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक अल्फा न्यूमेरिक तसेच स्पेशल कॅरेक्टर युज करून एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करून टाकायचा आहे। टाकलेला पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्याखाली इथे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या पूर्ण नाव बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये टाकायचे आहे। इंग्रजी मध्ये पूर्ण नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचे नाव मराठी मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होऊन येईल। त्यानंतर इथे क्लिक करून तुमचे जेंडर म्हणजे मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे। त्याखाली आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन या ऑप्शनला टिकमार्क करून हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये जसा आहे तसा टाकून या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड केली जाईल। तर त्या ईमेल आयडीच्या इनबॉक्स मध्ये जाऊन त्या मेल मध्ये असलेल्या व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचे। व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे या पोर्टलवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। त्यानंतर तुम्हाला या ओके ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। ओके ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही परत या वेबसाईटच्या होमपेज वरती याल। आता या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी आणि इथे तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड या बॉक्स मध्ये टाकून लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे असणाऱ्या या अर्ज करा ऑप्शनवर क्लिक करा आणि सर्वात पहिल्या असणाऱ्या पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल। तर सर्वप्रथम येथे तुम्हाला तुमचे पहिले नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे आणि नाव टाकल्यानंतर एक सिंगल स्पेस द्यायचा आहे। स्पेस दिल्यानंतर तुमचे नाव मराठीमध्ये ट्रान्सलेट होईल आणि जर ट्रान्सलेट झालेले मराठी नाव चुकीचे असेल तर येणाऱ्या ऑप्शन मधून बरोबर नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता। अशा पद्धतीने येथे वडिलांचे नाव, येथे आडनाव आणि येथे आईचे नाव मराठीमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर येथे तुमचे पहिले नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे आणि खाली स्क्रोल करायचे आहे आणि या सिलेक्ट ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्ट मधून तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तसेच येथे क्लिक करून तुम्ही कोणत्या ठिकाणासाठी अर्ज करणार आहात ते लोकेशन सिलेक्ट करायचे आहे आणि या पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येथे तुमचे प्रोफाईल जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारले जातील। तर ते सर्व प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचे आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आहे आणि या ठिकाणी क्लिक करून लिस्ट मधून तुम्हाला तुमचा आरक्षित गट जसे की SC ST NT OBC ओपन अशा ज्या गटातून तुम्हाला अर्ज करायचा आहे तो आरक्षित गट सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर त्याखाली शिक्षण ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्ट मधून HSC 12 सिलेक्ट करायचे आणि त्यासमोर या बॉक्स मध्ये तुमच्या 12वी बोर्डाच्या सर्टिफिकेटवर किंवा मार्कशीटवर जो सर्टिफिकेट नंबर प्रिंट केलेला असेल तो सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जन्मदिनांक या बॉक्स मध्ये क्लिक करून तुमची पूर्ण जन्मतारीख सिलेक्ट करून टाकायची आहे। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर येथे तुमचे वय ऑटोमॅटिक येईल आणि सर्व डिटेल्स टाकल्यानंतर या पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या नेक्स्ट पेज वरती याल। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट ऍड्रेस टाकायचा आहे। येथे तुमचा घर नंबर तसेच तुमच्या बिल्डिंगचे किंवा सोसायटीचे जे नाव असेल ते नाव टाका आणि या ठिकाणी तुमच्या ऍड्रेसच्या जवळ असणाऱ्या प्रसिद्ध रस्त्याचे किंवा ठिकाणाचे नाव टाका। त्यानंतर येथे क्लिक करून लिस्ट मधून महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि इथून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तसेच इथून तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव, तुमच्या पोस्टाचे नाव आणि तुमच्या एरियाचा पोस्ट पिनकोड टाका।
त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता टाकायचा आहे. जर वरती टाकलेला पत्ता हाच तुमचा कायमचा पत्ता म्हणून टाकायचा असेल तर या ऑप्शनला टिक मार्क करा. तुमचा वरचा पत्ता ऑटोमॅटिक कायमचा पत्ता म्हणून अपडेट होईल. ऍड्रेस डिटेल्स टाकल्यानंतर या पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या नेक्स्ट पेज वरती याल तर येथे असणाऱ्या वैवाहिक ऑप्शनच्या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून लिस्ट मधून मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स यापैकी तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर त्या खाली राष्ट्रीयत्व इंडियन सिलेक्ट ठेवून या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुमची जात कोणती आहे ती टाकायची आहे. त्यानंतर त्या खाली परत तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, जसे की तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय सेवेत आहात का, तुमच्या विरुद्ध न्यायालयात खटला प्रलंबित आहे का, तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे का, अशी सर्व प्रश्न तुम्हाला वाचून तुमच्या पद्धतीने त्याची उत्तरे तुम्हाला हो किंवा नाही ते सिलेक्ट करून टाकायचे आहे. त्यानंतर येथे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येथे हो की नाही ते सिलेक्ट करायचे आहे आणि ते हो सिलेक्ट केल्यास तुम्हाला तुमच्या डोमसाईल सर्टिफिकेटचा जावक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि येथे क्लिक करून डोमसाईल सर्टिफिकेट काढल्याची तारीख सिलेक्ट करून टाकायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यास परत येथे काही बेसिक प्रश्न विचारले जातील तर त्याची हो की नाही ते उत्तरे सिलेक्ट करून टाकायचे आहेत आणि या पुढील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या पेज वरती याल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची एज्युकेशनल डिटेल्स टाकायची. त्यासाठी या ठिकाणी क्लिक करून लिस्ट मधून HSC 12 किंवा इक्वेलेंट जे असेल ते सिलेक्ट. त्यानंतर तुमची बोर्ड एक्झाम कोणत्या मंडळातर्फे किंवा विद्यापीठातर्फे झाली आहे त्याचे नाव या ठिकाणी टाका आणि येथे क्लिक करून पास सिलेक्ट करा आणि येथे तुम्ही कोणत्या वर्षी 12वी पास झाला ते वर्ष सिलेक्ट करा आणि येथे तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेत मिळालेले एकूण गुण टाका आणि येथे तुमची परीक्षा एकूण किती गुणांची होती ते एकूण गुण टाका. त्यानंतर त्या खाली येथे तुम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहात की नाही ते सिलेक्ट करा आणि येथे तुम्हाला पोहता येते का ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी जर तुम्ही पोलीस पदासाठी पात्र असाल परंतु अंतिम यादीमध्ये निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करण्यास इच्छुक आहात का, ते हो की नाही ते सिलेक्ट करायचे आणि सर्व डिटेल्स टाकल्यानंतर या चेकमार्क बॉक्सला टिकमार्क करून अर्जाचे पूर्व दृश्य या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुम्हाला हा फॉर्म खाली स्क्रोल करत व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. कारण एकदा फॉर्म सेव्ह केल्यानंतर तुम्हाला परत एडिट करता येणार नाही, त्यासाठी हा पूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या आणि या बंद करा ऑप्शनवर क्लिक करा. जर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा असेल तर या मागील पृष्ठ ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा भरलेला फॉर्म एडिट करू शकता आणि जर फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित भरला असेल तर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करा. ओके वर क्लिक करताच तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल. तसेच तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा याचा एक SMS येईल. तर हा टोकन नंबर तुम्हाला फ्युचर रेफरन्स साठी सेव्ह करून ठेवायचा आहे. तर आता या ओके ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेज वरती याल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यासाठी या अर्ज करा ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे असणाऱ्या छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यापूर्वी फोटो आणि सिग्नेचर क्रॉप आणि रिसाइज करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर असे नवीन इमेज रिसाइज आणि क्रॉपिंगच्या वेबसाईटचे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी फोटो क्रॉप करण्यासाठी या क्रॉप फोटो ऑप्शनवर क्लिक करा आणि ते चूज फाईलवर क्लिक करून तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह केलेला तुमचा पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करून घ्या आणि या अपलोड फाईल्सवर क्लिक करा. फोटो अपलोड झाल्यानंतर तुमचा फोटो स्क्रीनवर दिसत असलेल्या स्क्वेअर बॉक्समध्ये प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे आणि या क्रॉप इमेजवर क्लिक करून येथे ओके ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून क्रॉप केलेला फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता सिग्नेचर क्रॉप करण्यासाठी या क्रॉप सिग्नेचरवर क्लिक करा आणि या चूज फाईलवर क्लिक करून सिग्नेचर इमेज सिलेक्ट करून घ्या आणि ते सिग्नेचर अपलोड करा आणि अगोदर केल्याप्रमाणे सेम प्रोसेसने अपलोड केलेल्या सिग्नेचरला दिलेल्या स्क्वेअर बॉक्समध्ये प्रॉपर सेट करा आणि या क्रॉप इमेजवर क्लिक करून क्रॉप केलेली सिग्नेचर डाउनलोड करून घ्या. फोटो आणि सिग्नेचर क्रॉप केल्यानंतर तुम्हाला या पेजवरती यायचे आहे आणि या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी छायाचित्र अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करा आणि ते चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करून क्रॉप केलेला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. दिलेल्या साइज मध्ये फोटो सेट करण्यासाठी या सेव्ह क्रॉप फोटो ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. सेव्ह क्रॉप फोटो ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा फोटो प्रॉपर साइज मध्ये सेट होऊन अपलोड झालेला दिसेल. आता सिग्नेचर अपलोड करण्यासाठी स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करा आणि ते चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करून क्रॉप केलेली सिग्नेचर सिलेक्ट करून घ्या आणि या अपलोड ऑप्शनवर क्लिक करा. दिलेल्या साइज मध्ये सिग्नेचर सेट करण्यासाठी या सेव्ह क्रॉप सिग्नेचर ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह क्रॉप इमेज वरती क्लिक करताच तुमची सिग्नेचर प्रॉपर साइज मध्ये सेट होऊन या ठिकाणी अपलोड होईल. फोटो आणि सिग्नेचर प्रॉपर अपलोड केल्यानंतर या बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
आता सर्व प्रोसेस कंप्लीट झाले, आता फक्त पेमेंट करायचे बाकी आहे। तुम्हाला किती रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे त्याची रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर हे पेमेंट करण्यासाठी या पे नाव ऑप्शन वरती क्लिक करा आणि इथे पुढे जा ऑप्शन वरती क्लिक करा आणि या ठिकाणी ऑनलाइन भरणा या ऑप्शनला टिक मार्क करून या सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आणि इथे या ऑप्शन वर क्लिक करून या प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचे आहे। प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग वॉलेट क्यूआर कोड तसेच यूपीआय असे अनेक ऑप्शन्स मिळतील। तुम्हाला जो पेमेंट मेथड ऑप्शन सोयीस्कर वाटेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्यासाठी तुम्हाला क्यूआर ऑप्शन वरती क्लिक करून या मेक पेमेंट वरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी प्रोसीड विथ पेमेंट वर क्लिक करून तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकता। ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची तसेच पेमेंट रिसीटची प्रिंट देखील तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरती 2022 ऑनलाइन फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।